स्पृहा जोशी. माय बुकशेल्फच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, गेल्या महिन्याभरात मी काही फारच कमाल पुस्तकं वाचली आहेत आणि त्याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मीनवाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोठी गोष्ट घडली आहे की 100K सबस्क्रायबर्स आपण पार केलेले आहेत, 1,00,000 टप्पा आपण गाठलेला आहे. आणि आता या प्रवासामध्ये आपल्यासोबत फक्त आमच्या वयाचीच नाही तर अगदी लहान चिमुरड्या मुलांपासनं ते मोठ्या माणसांपर्यंत अशी अनेक माणसं जोडली गेली आहेत. आज मी असं ठरवलं की मी दरवेळेला माझ्या आवडीची जी पुस्तकं असत तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि त्याबद्दल तुमच्याशी बोलते. पण अनेक पालकांनी कमेंट्समधनं असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या वयासाठी जे असतं ते तर वाचताच, पण आमच्या मुलांना आम्ही काय वाचायला देऊ तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. आणि फॉर्च्युनेटली तशी काही पुस्तकं मला सापडली आहेत. आज मी तुम्हाला त्यांच्याहीबद्दल सांगणार आहे. फक्त हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अख्खा बघावा लागेल जर तुम्हाला ही माझ्या आवडीची लहान मुलांची पुस्तकं कुठली आहेत हे ऐकायचं असेल तर. आणि मीनवाईल व्हिडिओ बघताच आहात पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे सुद्धा करून टाका. आपली ही जी फॅमिली आहे ती मोठी मोठी ग्रो होत चालली आहे आणि लवकरच 1,00,000 तर झालेच आहेत, आता 2,00,000 पटकन पोहोचायचं आहे. या महिन्यामध्ये मी जे पहिलं पुस्तक वाचलं ते अगस्ती नावाचं पुस्तक. मित्रांनो, गेले अनेक दिवस मराठीमध्ये इतकं कमालीचं थ्रिलर मी कुठलं वाचलं नव्हतं. अगस्तीच्या रूपाने मला असं वाटतं की तो प्रश्न संपलाय. मी जेव्हा जेव्हा जेम्स बॉन्डचे सिनेमे बघायचे किंवा फॉर दॅट मॅटर शेरलॉक होम्सच्या गोष्टी वाचायचे तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं की मराठीमध्ये असा एक सुपर ॲक्शन रोमॅन्टिक असा हिरो का नाही आहे कोणी. आणि मला नेहमी असं वाटायचं की फिअरलेस आणि स्वतःला हवं त्या पद्धतीने स्वतःची कामं करून घेणारा आणि तरीसुद्धा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणारा असा हिरो जो आपल्या भाषेत आजच्या भाषेत आपल्याशी बोलतोय तसा आपल्याकडे पाहिजे. आणि माझी ती डिमांड पूर्ण केली ही अगस्ती या पुस्तकाने. श्रीकांत बोजेवारांचं हे पुस्तक अगस्ती. बोजेवार सर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तंबी दुराई या नावाने अनेक वर्ष त्यांनी लेखन केलं आहे आणि त्यांची त्यांची ती जी सदरं आहेत ते जे ललितलेख आहेत ते अत्यंत लोकप्रिय आहेत. पण ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिटरली सिक्सर मारलाय. मी शेवटचा पान तुम्हाला वाचून दाखवणार आहे. रोड मास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पीळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की समजावं कुठेतरी काहीतरी घडलंय. अगस्ती इज इन ॲक्शन. टेक्नोसॅव्ही सौंदर्याचा भोगता फुडी आणि ॲडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धी सामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्य अशा प्रकारे उजागर करतो की आपण थक्क होऊन म्हणतो हॅट्स ऑफ यार अगस्ती. तीन पुस्तकांचा हा संच आहे आणि या तिन्ही पुस्तकांमध्ये एक वेगवेगळी दीर्घकथा आहे. खरं तर तुम्ही कुठल्याही भागापासून हे पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता आणि आय एम शुअर तुम्हाला तितकीच मजा येईल. पण मला तरीही असं वाटतं की 1, 2, 3 अशा क्रमानेच ही पुस्तकं वाचा, कारण पहिल्या भागामध्ये कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन आहे आणि हा अगस्ती नेमका कसा आहे हे डिटेल्ड एक डिटेल आपल्याला बोजेवार सर त्याच्यातला सांगत जातात आणि आपल्या डोळ्यासमोर ॲक्च्युली तो एक हिरॉईक अगस्ती आणि फॅन्सी आणि स्टाईलिश आणि तरीसुद्धा एकदम हुशार आणि अशी सगळी रहस्य सोडवणारा असा अगस्ती उभा राहत जातो. मला अचानकपणे एक 16-17 वर्षात मी गेल्याचा फील आला हे पुस्तक वाचत असताना. अशी काहीतरी चमत्कारिक जादू या पुस्तकात आहे. रोहन प्रकाशन यांनी हे पुस्तक पब्लिश केलंय. ज्यांना ज्यांना असं वाटतं की मराठीमध्ये मी मगाशी म्हणलं तसं थ्रिलर हिरोज नाही आहेत, दिस इज फॉर यू. अगस्ती हे पुस्तक आहे तुमच्यासाठी, त्यामुळे प्लीज 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 हे पुस्तक नक्की वाचा, माझं रेकमेंडेशन आहे. या महिन्यात मला आवडलेलं दुसरं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं. आणि हे दिस इज वन ऑफ द बेस्ट सेल्फ हेल्प बुक्स आय हॅव एव्हर कम अक्रॉस. मी स्वतः ऑनेस्टली सेल्फ हेल्प बुक्सची फॅन नाही आहे. मला खूप पुस्तकही वाटतात सेल्फ हेल्प बुक्स आणि मला असाठी एक आहे तुम्ही मला पुस्तक लिहून कशाला सांगायला पाहिजे की मी कसं स्वतःमध्ये बदल घडवायचं. पण मला हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं आणि मी जेव्हा वाचायला लागले तेव्हा माय माइंड वॉज ब्लोन, कारण इतक्या सोप्या सोप्या आणि इतक्या प्रॅक्टिकल गोष्टी या पुस्तकात आहेत की तुम्हाला असं वाटतं की हो यार आपल्याला हे करता येण्यासारखं आहे.
या पुस्तकाच्या प्रीफेसमध्ये जेम्सनी सांगितलंय की त्याचं आयुष्य कशा पद्धतीचं होतं आणि त्याने बेसिक रेग्युलर हॅबिट फॉर्मिंगनी त्याचं आयुष्य कसं बदलून टाकलं आणि ही बिकेम वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स आणि पूर्णपणे एक 100% किंवा 360 degrees बदल त्याच्या आयुष्यात कसा झाला हे या पुस्तकात त्याने प्रीफेसमध्ये सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण हे वाचायला लागतो ना तेव्हा आपल्याला असं होतं की हे अचिव्हेबल आहे, ही इतकी कठीण गोष्ट नाही आहे. म्हणजे मी गेले काही दिवस, तर मी खूप खरं सांगते आणि प्लीज याच्यावरनं माझी कोणीही खाली कमेंटमध्ये मस्करी करू नये, पण मी गेले अनेक दिवस माझं रुटीन लाईनवर आणायचा प्रयत्न करते, मी व्यायाम करायचा प्रयत्न करते, सिम्पली मी रोज उठून जिमला जाण्याचा प्रयत्न करते. जे लोक स्वतःवरती काम करतात त्यांना मी काय म्हणते ते कळू शकेल, त्यांना माझ्याबद्दल एम्पथी वाटेल की जस्ट टू पुश युअर सेल्फ आउट ऑफ युअर हाऊस आणि ते जिममध्ये जाणं, तिथे गेल्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली व्यायाम करणारच आहात, पण जस्ट मिअरली पुशिंग युअर सेल्फ आउट ऑफ युअर हाऊस, दॅट्स द मोस्ट डिफिकल्ट हॅबिट टू परस्यू. मी या पुस्तकापासून, म्हणजे जेव्हापासून मी हे पुस्तक वाचलंय, त्याच्यामध्ये एक फार सुंदर गोष्ट आहे की मेक इट इझी, मेक अ हॅबिट लुक इझी, आणि एकानंतर मी ही गोष्ट करेन. सो बेसिकली समजा हॅबिट तुम्हाला नवीन फॉर्म करायची, एखादी नवीन सवय लावायची, तर जुन्या एक्झिस्टिंग हॅबिटला ती हॅबिट जोडून घ्या असं त्याचं सोपं म्हणणं आहे. ती हॅबिट अट्रॅक्टिव्ह बनवा, ती हॅबिट सॅटिस्फाईंग बनवा, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच काहीतरी रिवॉर्ड्स द्या. अशी सोपी सोपी अशा सोप्या सोप्या गोष्टी त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत आणि ज्या सहज करण्यासारख्या आहेत. मला स्वतःला त्याचा फायदा होतो आहे, व्हिजिबली कितपत होतो आहे मला माहिती नाही, जो कदाचित पुढच्या काही महिन्यात व्हायलाही लागेल, पण आत्ता तरी माझ्या डोक्यामध्ये आय एम फॉर्मिंग दिस हॅबिट आणि आय एम ट्राईंग टू गेट अ बिट रेग्युलर. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या पुस्तकातली मला खूप आवडली ती म्हणजे यू कॅन गेट 1% बेटर एव्हरी डे. खूप सोपं आहे. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण डायरेक्ट 100% विचार करतो, म्हणजे काही करायला डायरेक्ट 100% घुसायची वेळ नसते. रोज उठून 1% बरा बदल तुम्ही तुमच्यात केला तर हळूहळू तुम्ही तो 100% बदल अचीव करू शकता. आणि आय गेस ही फिलॉसॉफी मला पटली आणि आय फील की ज्यांना त्यांचं आयुष्य छान रुळावर आणायचं आहे अशा सगळ्यांना ती पटेल. सो येस, टायनी चेंजेस, रिमार्केबल रिझल्ट्स, दॅट्स ॲटॉमिक हॅबिट्स फॉर यू. ओ मीनवाईल मी हे सांगायलाच विसरले, गेल्या महिन्यातल्या ग्रंथमच्या आपल्या स्पर्धेला तुम्ही जो कमाल प्रतिसाद दिलायत आणि सगळ्यांनी इतक्या भरभरून कमेंट्स केल्या होत्या, यवान विजेते आहेत हे खूप अभिनंदन आणि असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा. या महिन्याचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्यामुळे पटापटा मी जे प्रश्न विचारणार आहे ना त्याची इथे उत्तरं खाली लिहा. हे दोन प्रश्न आहेत. एक, तुम्हाला सगळ्यात आवडलेलं तुमच्या लहानपणीचं रहस्य कथांचं पुस्तक कुठलं? प्रश्न परत एकदा विचारते, तुम्हाला सगळ्यात आवडलेलं तुमच्या लहानपणीचं रहस्य कथांचं पुस्तक कुठलं? आणि प्रश्न क्रमांक 2, तुमच्या लहानपणी तुम्ही वाचलेली बालवाङ्मयातली तुमची सगळ्यात आवडती 3 पुस्तकं आणि 3 लेखक कोणते? पुन्हा एकदा प्रश्न सांगू, तुमच्या लहानपणी तुम्ही वाचलेले बालसाहित्यातली 3 पुस्तकं आणि 3 लेखक, त्यांची नावं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. 3 भाग्यवान विजेत्यांना मी या भागात ज्या पुस्तकांबद्दल बोलते आहे त्याचे संच मिळणार आहेत. सो स्टे ट्यून्ड की विजेते कोण असतील ते बघायला तयार राहा. आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे सांगितलं होतं की या व्हिडिओच्या शेवटी मी लहान मुलांसाठी मला जे काही खजिना आहे खाताला लागलाय तो तुमच्याशी शेअर करणार आहे. जे जे पालक हा व्हिडिओ बघतायत खास त्यांच्यासाठी, माझ्या मैत्रिणीने रमा हर्डीकर सखदेव नावाच्या लहान मुलांसाठी फारच भारी पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे आयडियली लहान बाळ ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी, या वयोगटासाठीची पुस्तकं आहेत. आणि गंमत अशी आहे की त्यांच्या आसपासचं त्यांचं जे छोटंसं जग असतं आणि ते जे एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करत असतात त्यामधली ही पुस्तकं आहेत, म्हणजे आवाज, रंग किंवा रेषा, आकार, त्याच्यानंतर दिवस आणि रात्र, विरुद्धार्थी शब्द
आणि इतकी गोड चित्र आणि इतका गोड कॉन्टेंट या पुस्तकामध्ये आहे. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की बालसाहित्य मराठीमध्ये तितकं सकस उपलब्ध नाही आहे, फक्त इंग्लिशमध्येच मुलांना फॅन्सी पुस्तकं वाचायला मिळतात, तर तसं नाही आहे. रमासारखे अनेक लेखक आणि ज्योत्स्ना प्रकाशनसारखी अनेक प्रकाशनं हे चित्र बदलायचा प्रयत्न करतात. सो येस, वेगवेगळ्या पद्धतीची इतकी गोडगोड पुस्तकं आहेत आणि आय वुड रिअली रेकमेंड की ही पुस्तकं तुमच्या मुलांसाठी विकत घ्या, त्यांना ती हाताळू दे, त्यांना त्यातली चित्रं बघू दे, त्यांना त्या चित्रांच्या बरोबरीने स्वतःची चित्रं रंगवू दे आणि मग बघा कशी आपोआप ती मराठी साहित्याच्या आणि मराठी पुस्तकांच्या प्रेमात पडतायत ती. आज मी एका फार सुंदर लोकेशनवर बसून हे सगळं शूट करते. थँक्यू स्टुडिओ इन्फिनिटी, थँक्यू तुषार आणि चिरंजीवी, कारण तुम्ही आम्हाला तुमच्या घरी बोलावून हे सगळं शूट करायची परवानगी दिलीत आणि आमची इतकी काळजी घेतलीत. ओ बाय द वे, जर तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे बोलवायचं असेल आणि आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर teamspruhajoshi@gmail.com या आमच्या मेल आय डीवरती आम्हाला प्लीज संपर्क करा, आम्ही तुमच्या मेलची सुद्धा वाट बघतो. आय थिंक माय बुकशेल्फमध्ये आज मी इथेच थांबणार आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला प्लीज विसरू नका. आता तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरंही द्यायची आहेत, त्यामुळे लगेच लिहायला लागा आणि मी मगाशी म्हणलं तसं लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.